नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा शेका पक्षाचे मापगाव मतदारसंघातील दमदार नेते दिलीप भोई उर्फ छोटम शेख यांनी शेतकरी कामगार पक्षाला अखेरचा लाल सलाम करून त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. दिलीप भोईर हे गेली 25 वर्षे राजकीय क्षेत्रात आहेत, मात्र मागील काही महिन्यांपासून दिलीप भोईर आणि शेका पक्ष नेत्यांमध्ये दरी निर्माण झाली होती. अखेर या सर्व चर्चेला पूर्णविराम देत दिलीप भोईर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजप नेते सुधीर शेठ ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बेलापूर जेट्टी येथून वॉटर टॅक्सी प्रवाशी वाहतूक सुरू झाली असून या सेवेचा शुभारंभ राज्याचे बंदरे आणि खनिज कर्ममंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमावेळी दादा भुसे यांनी प्रवाशांना उत्तम सुविधा कशा मिळतील यावर भर दिला, तसेच जलमार्ग प्रवासी तिकिटाचे दर कमी करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान या वॉटर टॅक्सी सेवेमध्ये एकूण 200 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. ही सेवा नयनतारा शिपिंग कॉर्पोरेशन आणि इन्फिनिटी हार्बर सर्व्हिस मार्फत चालवण्यात येणार आहे. लवकरच बेलापूर येथे हॉवर क्राफ्ट सेवा सुरू करण्यात येणार आहे. नयन 11 या वॉटर टॅक्सीमध्ये खालच्या डेकवर 140 प्रवासी प्रवास करू शकतात. यासाठी प्रवाशांना 250 रुपयांचे तिकीट असेल, तर बिझनेस क्लासमधून 60 प्रवासी प्रवास करू शकतात. यासाठी प्रवाशांना 350 रुपये मोजावे लागणार आहेत. या सेवेच्या शुभारंभावेळी आमदार मंदाताई म्हात्रे, ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे CEO डॉ अमित सैनी, सोहिल खजानी, कॅप्टन रोहित सिन्हा उपस्थित होते. कर्जत चारफाटा येथील रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जमीन दुरुस्त करण्यात आली आहेत. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कर्जतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. कर्जत चौक दरम्यान चारफाटा येथे रस्त्याच्या कडेला टपऱ्या बांधून त्यावर व्यवसाय करण्यात येत होता, त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी सातत्याने होत होती. याबाबत नागरिकांनी आवाज उठवत उपोषणही केले होते. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्त घेऊन चारफाटा ते रेल्वे स्टेशन जवळील श्रद्धा हॉटेल या भागातील अतिक्रमणे कारवाई करून तोडली. तर MSRDC ने रस्त्याच्या जागेत असलेली चारफाटा ते भिसेगाव येथील टी पॉइंट या 1 किलोमीटर भागातील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली. मागचा अनुभव पाहता व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने कारवाई शांततेत झाली. मोहबाडा येथील प्रवेशद्वाराजवळील मैदानावर कैलासवासी विशाल काशीनाथ खराडे प्रीमियर लीग ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 40 वर्षांपुढील खेळाडू आणि त्यापेक्षा कमी वय असणारे खेळाडू असे 2 गट पाडण्यात आले होते. या लीगचा अंतिम सामना शिवशक्ती 40+ मोहपाडा आणि श्री गणेश क्रिकेट क्लब मोहपाडा यांच्यात झाला. यामध्ये श्री गणेश संघाने बाजी मारली. श्री गणेश संघाने नाणेफेक जिंकून 1 षटकाच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करून 18 धावा केल्या, तर शिवशक्ती 40+ संघ धावांचे लक्ष्य पार करत असताना गारद झाला. विजेत्या तसेच उपविजेत्या संघाला कैलासवासी विशाल काशीनाथ खराडे यांच्या स्मरणार्थ चॅम्पियन ट्रॉफी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आली. या स्पर्धेत मालिकावीराचा मान ओंकार म्हात्रे यांनी पटकावला, तसेच उत्कृष्ट फलंदाज सचिन अहिर आणि उत्कृष्ट गोलंदाज रवी सिंग ठरला. या सर्व उत्कृष्ट खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळी 7 मार्चला आहे. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. या प्रवाशासाठी ST महामंडळ सज्ज झाले असून यंदा कोकणात होळीसाठी 250 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. 3 ते 12 मार्च दरम्यान जादा ST गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती ST महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. तसेच सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी ST बसेसमधून प्रवास करावा असे आवाहनही केले. ST या जादा बसेस मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल बसस्थानकातून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण या भागातून सोडण्यात येणार आहेत. आगाऊ आरक्षणासाठी ST महामंडळाकडून
अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC मोबाईल रिझर्वेशन ॲपचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन ST महामंडळाकडून करण्यात आले आहे. जनशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणात रसायनी आणि चौक परिसरातील प्रशिक्षणार्थींनी सुयश संपादन केले आहे. या प्रशिक्षणार्थींचा पंखांना बळ कौशल्याचे या शीर्षकाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ नितीन गांधी, मेघा सोमय्या, विजय कोकणे यांच्यासह जनशिक्षण कर्मचारी उपस्थित होते. या सत्कार समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मोहपाळा, चांभारली, लोधिवली, चौक येथील प्रशिक्षणार्थींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अपर्णा मोरे, मनीषा देशपांडे, प्रीती गायकवाड, अंकिता भोईर, संजना गोंधळी, रीस येथील वर्षा रामटेके, शमित जाधव, वैशाली गमरे, प्रिया कांबळे, रविता कांबळे यांच्यासह अनेक प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. नवी मुंबई शहरातील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून हवेची गुणवत्ता ढासळत आहे. यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. याबाबत भाजप कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे प्रदूषणासंबंधी तक्रार करत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यातच शहरालगत सुरू असलेल्या विमानतळाच्या कामात डोंगर टेकड्या फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात येत असल्याने धुलीकणात प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे देखील हवेतील प्रदूषणात भर पडत आहे. या संदर्भात सुधीर पाटील यांनी आयुक्तांना पत्र देऊन वातावरणातील धूळ डांबरीकरण तसेच काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर बसते, त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली की पुन्हा ती धूळ वातावरणात पसरून वायू प्रदूषणास कारणीभूत ठरते. त्यासाठी पालिकेद्वारे निर्मित सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रातून निघणाऱ्या पाण्याचा वापर नवी मुंबई क्षेत्रातील रस्ते धुण्यासाठी करावा अशी मागणी केली आहे. कर्जत तालुक्यातील पाथरस जिल्हा परिषद विभागामधील विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. युवा नेते किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहरातील श्री रामजी ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हस्कर, माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, युवा नेते किरण ठाकरे, संतोष कराळे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, शक्ती केंद्र प्रमुख भगवान डोंगरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत असे प्रतिपादन केले. या पक्षप्रवेशामध्ये पाथरस जिल्हा परिषद विभागातील खोंडेवाडी, कोटिंबे, बोरवाडी, खांदन, कशळे, डोंगरपाडा, शिलारवाडी, नागेवाडी, खरबाचीवाडी, बोरवाडी, शिलारवाडी, किकवी, पिंपळपाडा येथील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ भाजपमध्ये सामील झाले. या कार्यक्रमावेळी संतोष कदम यांची माथेरान शहर संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पनवेलमधील स्वामी नित्यानंद मार्गावरील एका झाडाची धोकादायक फांदी माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या तत्परतेमुळे तोडण्यात आली आहे. स्वामी नित्यानंद मार्गावरील सुशीर रेसिडेन्सी समोर असलेल्या झाडाची फांदी तुटल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी लटकत होती, त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता. तसेच या मार्गावरून ये जा करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाशी संपर्क करून झाडाची तुटलेली फांदी तोडून व्यवस्थित काढण्यास सांगितली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांनी त्वरित कर्मचाऱ्यांना पाठवून तुटलेली फांदी काढून घेतली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उद्या साजरा होणार आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून सुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पनवेलमधील सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये संपन्न होणार आहे. या शिबिरात 50 वर्षाच्या पुढील व्यक्तींची BP, शुगर, 2D इको, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. दरम्यान या शिबिराला येताना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड घेऊन यावे, तसेच शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय कक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख रुपेश पाटील यांनी केले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना मोफत
तर ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना नवी मुंबई महापालिकेच्या NMMT बसेसमध्ये 50% बस सवलत सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने NMMT तोट्यात असल्याचे कारण सांगून 2016 साली नवी मुंबई बाहेर राहणाऱ्या विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी परिवहन सेवेत 75% असलेली प्रवासी भाड्यातील सूट 50% आणली. नागरिकांनी विरोध करूनही नवी मुंबई महापालिकेने निर्णय बदलला नाही. त्यानंतर महापालिकेने 2018 साली 50% सवलत देखील बंद केली होती. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रासह पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी जाळे निर्माण केलेल्या NMMT बस सेवेत ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना सवलत मिळणे बंद झाले होते. दरम्यान पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी NMMT बसेसमध्ये सवलत मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन देऊन सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून घेतला होता. त्यानुसार पनवेल पालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना मोफत तर ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना नवी मुंबई महापालिकेच्या NMMT बसेसमध्ये 50% बस सवलत पुन्हा सुरू झाली आहे. शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून याबाबतचा GR जारी करण्यात आला आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात झालेली वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिकच्या शिक्षण सेवकांचे मानधन 6,000 रुपयांवरून 16,000 रुपयांवर नेण्यात आले आहे. माध्यमिकच्या शिक्षण सेवकांचे वेतन 8,000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आले आहे. तर उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक सेवकांचे वेतन 9,000 रुपयांवरून 20,000 रुपये करण्यात आले आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाबाबत सरकारकडून अध्यादेश जारी करण्यात आला आहे.